सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण व नगरपालिका क्षेत्र या भागातील कोविड-19ची माहिती। मंगळवार दिनांक 18/8/2020, वेळ सोमवारी रात्री 12 वाजेपर्यंत। घरात अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 36,641। 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या होम क्वारंटाईन व्यक्तींची संख्या 28,862। अद्याप होम क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 7,779। संस्थात्मक अलगीकरण केलेल्या व्यक्तींची संख्या 62,851। 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेल्या इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन व्यक्तींची संख्या 60,950। अद्याप इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या 2,261। आयसोलेशन रुग्णांची माहिती। एकूण तपासणी केलेल्या व्यक्ती 65,195, प्राप्त तपासणी अहवाल 65,058, प्रलंबित तपासणी अहवाल 137, निगेटिव्ह अहवाल 56,937, तर पॉझिटिव्ह अहवाल 8,121। आज प्राप्त झालेले अहवाल, प्राप्त अहवाल 1,798 पैकी निगेटिव्ह अहवाल 1,554, पॉझिटिव्ह अहवाल 244। रुग्णालयातून बरे होऊन आज घरी गेलेल्या बाधितांची संख्या 233, मयत 9। आजचे बाधित पॉझिटिव्ह व्यक्तींची क्षेत्र व वर्गवारी। मैंदर्गी 1 पुरुष, चपळगाव 1 स्त्री, किणी 1 स्त्री, फणगल्ली करमाळा 1 स्त्री, गुलसडी 1 स्त्री, केम 8 पुरुष 8 स्त्री, लवे 1 पुरुष, पांडे 1 पुरुष, देगाव 1 पुरुष, भागवान चौक मोहोळ 1 पुरुष, कोरवली 1 पुरुष, कन्या प्रशाला शाळेजवळ मोहोळ 1 पुरुष, पेनूर 2 पुरुष 1 स्त्री, शेटफळ रोड मोहोळ 1 स्त्री, आलेगाव तालुका सांगोला 1 पुरुष, कडलास 1 स्त्री, कारंडेवाडी 1 पुरुष 1 स्त्री, कोळा 1 पुरुष, महूद 1 स्त्री, मेथवडे 5 पुरुष 3 स्त्री, नाझरे 9 पुरुष 6 स्त्री, राजुरी 4 पुरुष 3 स्त्री, सरगरवाडी नाझरे 2 स्त्री, अलीपूर रोड बार्शी 1 पुरुष, भवानीपेठ बार्शी 1 पुरुष, चरे बार्शी 1 पुरुष, दत्तबोळ बार्शी 1 स्त्री, दत्तनगर बार्शी 1 पुरुष, देवणेगल्ली बार्शी 1 पुरुष, धामणगाव 1 स्त्री, धर्माधिकारी प्लॉट बार्शी 1 पुरुष, गाडेगाव रोड बार्शी 1 पुरुष 1 स्त्री, खामगाव तालुका बार्शी 1 स्त्री, कोरफळे तालुका बार्शी 3 पुरुष 3 स्त्री, लोखंडेगल्ली बार्शी 1 पुरुष, नाईकवाडी प्लॉट बार्शी 1 स्त्री, नवीन चाटेगल्ली बार्शी 1 पुरुष, पानगाव तालुका बार्शी 1 पुरुष, पांगरी 1 पुरुष 1 स्त्री, पाटील प्लॉट बार्शी 2 स्त्री, सणगरगल्ली बार्शी 1 पुरुष, शेळगाव 1 स्त्री, श्रीपद पिंपरी बार्शी 1 पुरुष, सोलापूर रोड बार्शी 2 पुरुष 1 स्त्री, वैराग 2 पुरुष, वाणी प्लॉट बार्शी 1 पुरुष, बेंबळे 1 पुरुष, लवूळ 1 पुरुष, बोडनिंब 1 स्त्री, सुरली 2 पुरुष, टेंबुर्णी 3 पुरुष, अकलूज 7 पुरुष 1 स्त्री, बागेचीवाडी 1 स्त्री, चाकोरे 1 पुरुष, दहीगाव 1 पुरुष 1 स्त्री, खंडाळी 1 पुरुष, कोंडरपट्टा 17 पुरुष 7 स्त्री, माळीनगर तालुका माळशिरस 4 पुरुष 3 स्त्री, निमगाव 2 पुरुष, संग्रामनगर 1 पुरुष 3 स्त्री, सवदगाव 1 पुरुष, तांबवे 2 पुरुष 1 स्त्री, उगडेवाडी 1 पुरुष 2 स्त्री, वेळापूर 2 पुरुष, यशवंतनगर माळशिरस 1 पुरुष, कोंडीतांडा तालुका उत्तर सोलापूर 1 पुरुष, पाकणी 1 पुरुष, पाकणी तालुका उत्तर सोलापूर 1 पुरुष, तिरे तालुका उत्तर सोलापूर 1 पुरुष, बरूळ तालुका दक्षिण सोलापूर 1 पुरुष, फताटेवाडी 1 पुरुष, हत्तरसंग 5 पुरुष 9 स्त्री, मुळेगाव तांडा दक्षिण सोलापूर 1 स्त्री, टाकळी 4 पुरुष, आडीव तालुका पंढरपूर 3 पुरुष 1 स्त्री, भोसे 1 पुरुष, चळे 1 पुरुष, चिलाईवाडी 1 पुरुष, चिंचोळी भोसे तालुका पंढरपूर 2 पुरुष 2 स्त्री, डाळेगल्ली पंढरपूर 1 पुरुष, एकनाथ भक्तनिवास पंढरपूर 1 स्त्री, गांधी रोड पंढरपूर 3 पुरुष 2 स्त्री, गाताडे प्लॉट पंढरपूर 1 पुरुष, इसबाबी पंढरपूर 1 पुरुष, जगदंबा वसाहत तालुका पंढरपूर 1 पुरुष, जुनीपेठ पंढरपूर 1 स्त्री, कासेगाव तालुका पंढरपूर 1 पुरुष, कोठाळी तालुका पंढरपूर 2 पुरुष, कुंभारगल्ली पंढरपूर 1 पुरुष, लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर 1 स्त्री, महाद्वार रोड पंढरपूर 1 पुरुष, महावीरनगर पंढरपूर 1 पुरुष, मुंडेवाडी तालुका पंढरपूर 1 पुरुष, काळा मारुती चौक पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, विवेकवर्धिनी पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, परदेशी नगर पंढरपूर 1 पुरुष 1 स्त्री, संतपेठ पंढरपूर 1 स्त्री, संत रोहिदास चौक पंढरपूर 1 स्त्री, सरगम चौक पंढरपूर 1 पुरुष, सिद्धेवाडी तालुका पंढरपूर 2 स्त्री, स्टेशन रोड पंढरपूर 1 पुरुष, सुस्ते तालुका पंढरपूर 1 स्त्री, उपरी तालुका पंढरपूर 1 पुरुष, उत्पातगल्ली पंढरपूर 1 स्त्री, वाडी कुरुल्ली तालुका पंढरपूर 1 पुरुष। सोलापूर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती। आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधितांची संख्या 8,122, आजपर्यंत एकूण मृतांची संख्या 229, रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 2,862, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या बाधितांची संख्या 5,031, 2,946 पुरुष, 2,085 स्त्री।